नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि बांगलादेशांच्या नागरी अणुऊर्जेसह विविध क्षेत्रातल्या बावीस करारांवर स्वाक्षऱ्या मैत्रीच्या नवीन पर्वाला सुरुवात दोन्ही राष्ट्रातला संपर्क अधिक दृढ करणाऱ्या बस आणि रेल्वेसेवेचा प्रारंभ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून बारा जणांना अटक अॅक्सिस बँकेतल्या अधिकाऱ्यांचा समावेश विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित पावसाळी अधिवेशन चोवीस जुलैपासून मुंबईत शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतीचं क्षेत्र शाश्वत करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत प्रतिपादन बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचं तवांगमध्ये उत्साहात स्वागत आज धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर कासवला सुवर्णकमळ भारत आणि बांगलादेश यांच्यात आज माहिती तंत्रज्ञान सायबर सुरक्षा नागरी अणुऊर्जा व्यापार आणि वाणिज्य अशा विविध क्षेत्रातल्या बावीस करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी याविषयी माहिती दिली कोलकाता खुलना ढाका या बसगाडीला तर पश्चिम बंगालमधल्या राधिकापूरपासून बांगलादेशमधल्या पर्यंतच्या मालवाहक रेल्वेला दोन्ही पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांनी एकजुटीनं प्रयत्न केले पाहिजेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं आपल्यातली द्विपक्षीय चर्चा फलदायी आणि सर्वसमावेशक झाल्याचं म्हणाले भारत हा बांगलादेशचा विश्वसनीय भागीदार असून भारताची भूमिका नेहमीच बांगलादेशच्या विकासाची राहिली आहे असंही त्यांनी सांगितलं दोन हजार पर्यंत सर्वांसाठी ऊर्जा या बांगलादेशच्या महत्वाकांक्षी योजनेला भारताचा पूर्ण पाठिंबा असून ऊर्जा सुरक्षा या दोन्ही देशातला महत्वाचा दुवा आहे असंही पंतप्रधान म्हणाल भारतातर्फ डिझेल डिझ्लपाईपलाईनला वित्तपुरवठा केला जाणार आहे तसंच बांगलादेशला लष्करी साहित्य खरेदीसाठी पाचशे दशलक्ष डॉलर इतकं कर्ज भारतानं दिलं आहे दोन्ही राष्ट्रातला सशस्त्र सेना आणि लष्करी क्षेत्रातल्या सहकार्याला अधिक प्रोत्साहन मिळाल्याचं त्यांनी सांगितलं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे आभार मानले असून दोन्ही राष्ट्रातल्या लोकांचा लोकांशी संवाद हे आपलं बलस्थान असल्याचं त्या म्हणाल्या तत्पूर्वी शेख हसीना यांचं राजभवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं आणि त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर हसीना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसंच त्यांनी राजघाट इथल्या महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केलं तामिल येत्या बारा एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयकर टाकत मोठी कारवाई केली आहे आरोग्यमंत्री पी विजय भास्कर अभिनेता शरद कुमार माजी खासदार सी राजेंद्रन यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर आणि आए सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकून सोनं आणि साडेपाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे नोटाबंदीनंतरच्या काळात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात कथित गैरप्रकारांबाबत ॲक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे गुजरातच्या अहमदाबादमधल्या बँकेच्या एका शाखेतले दोन अधिकारी आणि शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेकायदा पद्धतीनं रद्द झालेल्या नोटा ग्राहकांच्या खात्यात जमा केल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर आहे यामध्ये सुमारे शंभर कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे या प्रकरणी सीबीआयनं सोळा जागांवर छापे टाकले आहेत तसंच बारा जणांना अटक केली आहे त्यात बँकेतल्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना परवडण्याजोगी घरं देण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयानं आज बैठक बोलावली आहे हा उपक्रम राबवताना बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना कोणत्या संभाव्य समस्यांना तोंड द्यावं लागेल यावर चर्चा करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई आणि इतर संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक नवी दिल्लीत बोलावली आहे परवडण्याजोग्या घरांच्या उपक्रमाकरता पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं देणाऱ्यांना गृहकर्जाच्या व्याजदरात चार टक्क्यांच्या अनुदानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी केली होती तसंच याच योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबांसाठी तेहतीस टक्के अतिरिक्त घरं बांधण्यात येणार आहेत काल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कॅग अर्थात भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा अहवाल मांडण्यात आला राज्यात कृषी पीक विमा योजना गेल्या पंधरा वर्षांपासून राबवण्यात येत असली तरी त्याचा लाभ अद्याप ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचलेला नाही असा ठपका त्यात ठेवण्यात आला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेनं एकूण अठ्ठावीस विधेयकं मंजूर केली अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या वेळी विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या दहा विरोधी आमदारांचं निलंबन काल मागे घेण्यात आलं किमान खर्चात शेती उत्पादकता वाढवायची असेल तर गुंतवणूक वाढवायची गरज आहे शेतकऱ्यांवर गुंतवणुकीवर आधारित पैसे खर्च केले तर शेतकरी दुष्टचक्रातून बाहेर येईल यासाठी राज्य सरकार गुंतवणुकीचं धोरण कायम अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चाळीस हजार कोटींची वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं पावसाळी अधिवेशन येत्या चोवीस जुलैपासून मुंबईत सुरू होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार इथं तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही तसंच या प्रकल्पाला होणारा विरोध हा स्थानिक प्रश्न आहे असं अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सांगितलं हा प्रकल्प उभारणीसाठी जागा निश्चितीसाठी प्रयत्न सुरू असून गुहागर इथंच हा प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गीते म्हणाले तसंच रत्नागिरी जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प येत असल्याचं त्यांनी सांगितलं सागरी महामार्गावर असलेले तालुके जोडण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करून ते कोकण रेल्वेला जोडण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्वता मान्यता दिल्याचंही गीते यांनी यावेळी सांगितलं विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय मोटार मालक चालक संघाच्या वतीनं देशभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं आहे केंद्रीय मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती थर्ड पार्टी विमा रकमेत केलेली तिप्पट वाढ कमी देशभरातले टोल नाके बंद करावेत राष्ट्रीय परवाना विधेयकात दुरुस्ती करावी अशा मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोटार मालक संघ बेमुदत काळासाठी संपावर गेले आहेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे स्थानिक पातळीवर आयात निर्यातीवर परिणाम दिसून आला या बंदमुळे खरेदी केलेला माल इतर ठिकाणी पाठवता येत नसल्यानं तो यार्डात पडून राहिला आहे सरकारनं आपल्या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही सोलापूर मोटार मालक संघाचे अध्यक्ष महादेव चाकोते यांनी दिला आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरानं येत्या वर्षभरात स्वच्छता मोहीम राबवायचा निर्धार केला आहे खामगाव नगर परिषद आणि टिळक स्मारक महिला मंडळ यांच्यातर्फे या अभियानाला गोवा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला शहरातला कचरा ही फार मोठी समस्या असून भविष्यात ती रुद्ररूप धारण करू शकते असं भडंग यावेळी म्हणाले या अभियानांतर्गत खामगाव शहरात वर्षभर वाडी वस्त्यांमध सामूहिकरित्या स्वच्छतेचं कार्य हाती घेण्यात येणार आहे या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे शेतकऱ्यांना देशी वाणाची माहिती व्हावी या उद्देशानं नागपुरातल्या मूर मेमोरियल सीताबर्डी इथं बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे खताविषयी नैसर्गिक पद्धतीनं उत्पादित केलेलं अन्नधान्य आणि बीज या बीजोत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य आहे रासायनिक खतांचा वापर तसंच अनेक रसायनं औषधं वापरून घेतली जाणारी पिकं आणि त्यापासून मिळणारं बियाणे ही आरोग्यासाठी अपायकारकच म्हणूनच केवळ नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून उत्पादित केलेलं अन्नधान्य आणि बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नागपुरात बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेलं पारंपरिक बियाणं उपलब्ध करून देणे हा एक उद्देश दुसरा उद्देश सेंद्रिय शेती करणाऱ्यांच्या अनुभवांशी आपसा देवाणघेवाण परिचय व्हावा तिसरा उद्देश शेतकरी आणि ग्राहक यांचा समन्वय व्हावा ह्या तीन उद्देशाने गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केलेली होती यंदाच हे पाचवं वर्ष आहे बियाणे ओसाड जमिनीतही रुजून येईल अशा बियाणांचा यात समावेश आहे तसंच गहू तांदूळ लसूण मध आंबाडी बरोबर विविध प्रकारची सरबत अशा वस्तूही यात ठेवण्यात आल्या आहेत या स्टॉल्समध्ये आम्ही फक्त लोकांना विषमुक्त अन्न मिळावं आणि विषमुक्त अन्न याची चव कशी राहते हे कशा प्रकारे तयार केल्या जाते हे सगळ्या प्रकारचं आम्ही इथं लोकांना आमचे स्टॉल्स लावून सगळे शेतकरी बांधव लोक जे आहे त्यांना ह्या सगळ्या वस्तूची माहिती देत राहतो आणि त्यांना ह्या वस्तू वापरा याबद्दल आम्ही त्यांना नेहमी टक्के इथं बाकीच्या इनऑर्गेनिक पैसे जर मी आलं तर आम्हाला बरोबर पैसे मिळतात असं वाटतं आणि ऑर्गेनिक खायला लोकांना मिळत त्याच्या विश्वास बोलत ध्यान जातं त्यांना निरोगी धान्य मिळतं जर मग त्याने त्याने तिथे वाटायचे त्याच्याविषयी दोन पैसे पण त्यांचे आयुष्य वाढेल एवढं तेवढंच बीजोत्सवामुळे चांगल्या प्रतीची बियाणं आणि माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे शेतीसाठी ही बियाणं मोठ्या प्रमाणात वापरल्यास भविष्य काळात सर्वांनाच सकस अन्नधान्य मिळेल हे नक्की रोबोटिक्स तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळावा यासाठी मुंबई आयआयटी तर्फे ई यंत्र सिम्पोसियमद्वारे हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या सोळा पथकांनी त्यांचे विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडले आहेत ई यंत्र अभियानाद्वारे हे प्रदर्शन आणि स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत हा म्हणजे इमेजेस कॅप्चर इमेजेस कॅप्चर करतो आणि त्या इमेजेस घेऊन तो सर्व्हरला पाठवतो सर्व्हरला पाठवल्यानंतर तो काय करतो कम्पेअर करतो दोघांना म्हणजे दोघांमध्ये हे शोधतो किंवा म्हणजे नेमकं वेगळं वेकल, वेगळेपणा काय आणि त्या वेगळेपणांवर म्हणजे कोणता रोग आहे हे डिसाईड करतो आणि ते, हो कर ते सां, तो सांग म्हणजे रोग सांगितल्यानंतर तो सांगतो की बा त्याच्यासाठी लागणारी औषध कोणती म्हणजे जर ती औषध तुम्ही फवारली जाऊन तर म्हणजे त्या आपण त्याला कमी करू शकू त्या रोगाला हो आणि प्रोडक्ट म्हणजे जे काही उत्पन्न आहे ते जास्त वाढवू शकू भागभांडवल चार हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्यानं विकास कामांना मोठा निधी उपलब्ध होईल असा विश्वास कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी व्यक्त केला ते काल नवी मुंबईत कोकण रेल्वेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते या निर्णयामुळे सध्या चालू असलेलं दुपदरीकरण विद्युतीकरण नवनवीन स्थानकांची निर्मिती अशा कामांना गती मिळेल असंही ते म्हणाले तसंच कोकण रेल्वेच्या प्रवाशांपर्यंत अधिक सुविधांचा लाभ आता पोचू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आरोग्य सेवांसाठी काम करणाऱ्या आशा आणि आशा गटप्रवर्तक संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल नाशिक इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आयटकच्या पुढाकारानं हे आंदोलन करण्यात आलं राज्यातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांना नियमित करण्यात यावं केंद्रीय कामगार संघटनेच्या मागणीनुसार पंधरा हजार रुपये किमान वेतन द्यावं प्रवासी भत्ता त्याचबरोबर आरोग्य विमा योजनेचा मोफत लाभ मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लातूरसाठी राज्य सरकारनं पुरेसा निधी देऊनही महापालिकेनं तो वेळेत खर्च न केल्यानं लातूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे असा आरोप लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला लातूर महापालिकेची निवडणूक येत्या एकोणीस एप्रिलला होत असून यासाठी भाजपा आणि आरपीआयची युती आहे दोन्ही पक्ष मिळून सत्तर उमेदवारांची घोषणा आणि निवडणूक जाहीरनामा काल जाहीर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते लातूरच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उजनी धरणातलं पाणी आणलं जाईल तसंच अमृत योजना वेळेत पूर्ण केली जाईल असंही निलंगेकर म्हणाले नाशिक इथं पंचवटीत सालाबादप्रमाणे काल रामरथ यात्रा काढण्यात आली पंचवटी काळाराम राम मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली नाशिकच्या महापौर रंजना भानसी उपमहापौर प्रथमेश गीते काळाराम मंदिराचे खजिनदार सुधीर पुजारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी पूजा केली या रामरथ यात्रेत पहिला मान गरुडाच्या रथाला असतो सर्व रामभक्त या दोन्ही रथांना दोरखंड बांधून ओढत नेतात रात्री रामकुंडावर या यात्रेचं विसर्जन झालं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपीला स्वीडन पोलिसांनी अटक केली आहे हल्लेखोरानं ट्रकचं अपहरण करून स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथल्या एका दुकानाबाहेरच्या गर्दीत हा ट्रक घुसवला या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झाले आहेत स्वीडनचे पंतप्रधान स्टीफिल लॉफेन यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगत या प्रकरणी एकाला अटक झाल्याची माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आहे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सा सांत्वन केलं भारत स्वीडनच्या पाठीशी उभा असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथं भारतीय नागरिक विक्रम जारियाल यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणाबाबतचा अहवाल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला प्राप्त झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे परराष्ट्र मंत्रालय तपास यंत्रणांशी समन्वय साधून आहे अमेरिकेतल्या यंत्रणांना सीसीटीव्हीचं फुटेज मिळालं असून गुन्हेगारांना पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे असं स्वराज यांनी स्पष्ट केलं सॅन फ्रान्सिस्को इथल्या भारतीय दूतावास जरियाल कुटुंबियांच्या तसंच स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आहे सव्वीस वर्षीय विक्रम जरियाल तीन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेत दाखल झाला होता आणि कौटुंबिक मैत्राच्या पेट्रोल पंपावर काम करत होता गेल्या गुरुवारी दोन अज्ञात व्यक्तींनी जरियाल याच्याकडून रोख रक्कम हिसकावून घेतली आणि त्याच्या छातीत गोळी घातली त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं स्वराज यांनी सांगितलं वाढत्या नागरिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेला महत्वाचं स्थान आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं अग्निसुरक्षा विषयक सेक्युटेक इंडिया प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते सुरक्षा ही फक्त शासनाची जबाबदारी असून नागरिकांनीही याबाबत दक्ष असणं गरजेचं आहे आपत्ती आल्यानंतर त्याचा सामना करण्यापेक्षा ती येऊ नये यासाठी दक्षता आणि उपाययोजना करणं आवश्यक आहे असं म्हणाले अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपण नागरिकीकरणातल्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरं जाऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्मार्ट सिटीच्या निर्मितीत लोकांची सुरक्षितता हा महत्वाचा भाग आहे शासन खाजगी संस्था उद्योजक विकासक यांच्या एकत्रित सहयोगातून राज्यातली शहरं आणि ग्रामीण भाग हा जास्तीत जास्त सुरक्षित करण्यासाठी कार्य केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं मुंबईसारख्या सागरी तटीय शहरात जमिनी अभावी कमी बांधकाम बांधकामं जातात पण असं असलं तरी आपल्याला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं तिणाल इंडिया इंडियासारख्या प्रदर्शनामधून विकासक अभियंते यांच्याबरोबरच जनतेलाही अग्निसुरक्षा आणि त्यातलं अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकणार आहे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा आज तवांग मठात निमित्त तिथं धार्मिक कार्यक्रम होणार आहेत काल मठात त्यांचं उत्साहानं स्वागत करण्यात आलं दलाई लामा तवांग मठात थांबणार आहेत तवांग हा देशातला सर्वात मोठा आणि जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बौद्ध मठ आहे तिबेटमधल्या पोटला पॅलेस हा जगातला सर्वात मोठा बौद्ध मठ आहे सुमारे दहा हजार फूट उंचीवर असणाऱ्या तवांगमध्ये मोनपा समाजाची वस्ती आहे ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत काल दलाई लामा यांच्या स्वागतासाठी तवांग हे शहर सजवण्यात आलं होतं आठ वर्षांनंतर लामा अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत। योगाभ्यास कोणत्याही धर्माशी संबंधित नाही चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकानं योगाभ्यास करण्याची गरज आहे असं मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी व्यक्त केलं उत्तर प्रदेशमध्ये सर्व शाळांमध्ये योगाभ्यास सक्तीचा करण्यात आला असून अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर दिनेश शर्मा यांनीही मत व्यक्त कल काहीजण योगाभ्यासाच्या मुद्द्यावर मुद्दाम गैरसमज पसरवत आहेत असंही म्हणाले चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी आपली मोहर उमटवली सुमित्रा भावे दिग्दर्शित कासव हा चित्रपट सुवर्णकमळाचा मानकरी ठरला तर दशक्रिया चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे राजेश मापुसकरांना व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तसंच सर्वोत्कृष्ट संकलन आणि साऊंड मिक्सिंगसाठीचाही पुरस्कार व्हेंटिलेटरलाच मिळाला आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठीचा पुरस्कार सायकलला तर मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक नेत्याचा पुरस्कार जाहीर झाला नीरजा हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे तर विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणूनही नीरजा चित्रपटाचीच निवड झाली आहे अक्षय कुमार याला रुस्तम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला दंगल चित्रपटासाठी झायरा हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला कासव चित्रपटाला मिळालेल्या स्वर्ण पुरस्कारावर चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी प्रतिक्रिया दिली जो विषय आहे की सध्याच्या काळामध्ये तरुणांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नैराश्य दिसत सगळ्या भोवताच्या परिस्थितीत एक प्रकारे वैज्ञानिक किंवा तांत्रिक खूप मोठा विकास झालाय असं आपल्याला वाटतं पण तरुण लोक मात्र खूप निराश होताना दिसतात आत्महत्यांचं प्रमाण जगभर खूप वाढलेलं आहे तेव्हा तशा तऱ्हेच्या विषयावर आम्ही जो चित्रपट केला आहे की या नैराश्येतून कसे बाहेर येऊ शकतील तरुण लोक या विषयाला खूप महत्व द्यावं असं वाटलं ज्युरीला ही गोष्ट मला खूप छान वाटते त्यामुळे खूप आनंद झालेला आहे राष्ट्रीय पातळीवर कासव व्हेंटिलेटर आणि दशक्रिया या मराठी चित्रपटांनी आपला ठसा उमटवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांचं अभिनंदन केलं आहे मराठी चित्रपटांनी आपलं वेगळं वैशिष्ट्य निर्माण केलं असून तांत्रिक बाबीतही ता मराठी चित्रपट सरस ठरत आहेत असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे या पुरस्कारांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या नव्या पिढीचा आत्मविश्वास उंचावेल अशी आशाही तावडे यांनी व्यक्त केली हवामान काश्मीर खोऱ्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं नद्यांची पुरपातळी कमी होत आहे त्यामुळे धोका टळला आहे पुराचा फटका बसलेल्या भागात लष्कराचं मदतकार्य सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे काही भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी लष्करानं प्रयत्न सुरू केले आहेत जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्यापही बंद असून महामार्ग खुला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे राज्यात येत्या चोवीस तासात हवामान कोरडं राहिल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेशांच्या नागरी अणुऊर्जेसह विविध क्षेत्रातल्या बावीस करारांवर स्वाक्षऱ्या मैत्रीच्या नवीन पर्वाला सुरुवात दोन्ही राष्ट्रातला संपर्क अधिक दृढ करणाऱ्या बस आणि रेल्वेसेवेचा प्रारंभ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून बारा जणांना अटक अॅक्सिस बँकेतल्या अधिकाऱ्यांचा समावेश विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित पावसाळी अधिवेशन चोवीस जुलैपासून मुंबईत शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतीचं क्षेत्र शाश्वत करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत प्रतिपादन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचं तवांगमध्ये उत्साहात स्वागत आज धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहर कासवला सुवर्णकमळ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता